राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ग्रीन कॅम्पस प्रोग्राम साठी शिरोळ पद्माराजे विद्यालयाची निवड श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिरोळ येथे ग्रीन कॅम्पस प्रोग्राम अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण संपन्न झालं सदर प्रशिक्षणास भारत व दक्षिण आशिया क्लाइमेट प्रोजेक्ट फाउंडेशन नवी दिल्लीचे आदित्य पुंदीर नलिनी देशमुख गणेश सातव हे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे प्राचार्य सी एस पाटील यांनी कार्यशाळेच्या भूमिका स्पष्ट केली आदित्य यांनी हवामान बदल एक मोठं संकट असून ते ओळखणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं नंदिनी देशमुख यांनी निसर्ग बदल हे संकट धर्म जात प्रात देश पाहून येणार नसून प्रत्येकाला त्याला सामोरे जावे लागणार आहे म्हणून सर्वांनी स्वतःपासूनच छोट्या छोट्या गोष्टी सुरू कराव्यात गणेश सातव यांनी येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा पर्यावरणाचा उपभोग घ्यावा यासाठी त्याचे रक्षण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी बी एस गुरव श्रीमती जहांगीरदार अरविंद नेरले एस एस सूर्यवंशी ए व्ही पाटील यांची सदर प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली कार्यक्रमास उपप्राचार्य टी आर गंगधर प्रकल्पाचे समन्वयक पी एक पोळ अविनाश माने ए व्ही जाधव आदी शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती एम के पांदारे यांनी तर आभार पर्यवेक्षक एस बी बनकर यांनी मानले महानकर न्यूजसाठी शिरोळहून महेश पवार